रोपण चालवतो आहे. 20-21 लाख रोपं वर्षाला तयार करतो आहे, पूर्ण भारतात ते रोपं जात आहेत. मग सर, ज्यावेळेस तुम्ही ठरवलं होतं की आपण बांबू शेतीत उतरायचं आहे, मग त्यावेळेस तुम्ही याची माहिती कुठून मिळवली होती? म्हणजे हे जी रोपं आहेत, वेगवेगळ्या ब्रीड्स आहेत, यांची संकल्पना कशी सुचते तुम्हाला? मी याची संकल्पना अशी सुचली की बाकी तर शेती काय मला परवडना गेली, आणि मग बांबूमध्ये फॉर्च्युन चेंजर प्लांट्स असं म्हणलं जातं. मग मी भाव अभ्यास करायला लागलो, थोडं वाचायला लागलो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातनं, आणि थोडंसं फिरलो पण. आणि फिरल्यामुळं बांबूच्या भारतात किती जाती आहेत, आपल्याकडं कुठल्या येतील, हे सगळ्या प्रयोग करायला लागलो. त्या जाती आणून शेतात लावायला लागलो, काही रोपं मरायला लागले, काही यायला लागले. असं शिकत मी इथपर्यंत आलो. तर मग मला सांगा सर, आता आपलं जे एवढं क्षेत्र आहे, आता मी बांबू लागवड केली आहे, मग यामध्ये कोणकोणत्या व्हरायटी जाती आपल्याकडं आहेत? त्याच्यात ऑलिवरी आहे, न्यूटन्स आहे, मोसो आहे, डेंड्रोक्लोमस स्ट्रिक्टस आहे, जेजेन्सियस आहे, टुल्डा आहे, लॉन्जिपॅथस आहे, ॲस्पर आहे, अशा भरपूर 200 जाती लावून केलेले. मग ह्या जाती आपण बाहेरनं आणल्यात? पूर्ण भारतात फिरलो, पूर्ण भारतात फिरलो. पूर्ण भारतात जिथं जिथं मला नवीन, त्यावेळेस तर मला काहीच माहिती नव्हतं, पण निदान ही नवीन जात नावानं जरी असले तरी ते आणायचो, लावायचो. त्यातले काही रोपं जिवंत राहायचे, काही मरून जायचे, पण मी तो कार्यक्रम अखंड अजूनही रोपं लावतो वेगवेगळ्या जातीचे बांबूचे, आणि छान चालू आहे. तर आता एखादा व्यक्ती आहे ज्याला बांबू शेती करायची आहे, तर त्यांनी त्याचा स्टार्टअप कशा पद्धतीने केला पाहिजे? काही नाही, रोपं न्यायचे, लावायचे आणि पाणी द्यायचं, हे सोपं आहे. बांबूची शेती करायची नाही, बांबूचं जंगल तयार करायचं आणि शेतात जायचं आणि लावून टाकायचं आणि पाणी द्यायचं, सोपं आहे. ह्याचं काय, बांबूला रोग नाही, फवारणं नाही, ह्याला जनावर खात नाही, ह्याला कोण चुरून नेत नाही, एकदा लावलं की मरत नाही, सोपा कार्यक्रम आहे. मग सर, आता तुम्ही पण हे जंगल तयार केलं, खरंच खूप सुंदर वाटलं मला. पण याची लागण कशी केली आहे तुम्ही? याची ह्याची लागण काय, मी 5 फुटाच्या आत रोपं लावू नका आणि 10-15 फुटाच्या पुढं जाऊ नका, असं मी तरी हे माझं डोक्यात तर हे फॉरेस्ट करायचंच होतं. मी या वॉकी फॉरेस्ट सारखं बांबूचं फॉरेस्टच तयार करायचं होतं, त्याच्यामुळं मी काही नियम कुठले पाळले नाहीत. मी आपलं सरळ लावत गेलो, 5-10, 5-10, कधी 15 फुटावर असं हे लावत गेलो, खड्डा केला, ते रोप लावलं आणि पाणी दिलं, सोपा करे. मला सांगा आता, इतर पिकांच्या तुलनेत पाणी किती प्रमाणात लागतंय? बांबू जर पावसाळ्यात लावला तर बांबूचं 1 रोप मरत नाही, पण जेव्हा तुम्ही कमर्शियल शेती करायची म्हणताय त्यावेळेस त्याला पाणी दिलं, कारण बांबू हा पाण्याला फार खूप छान रिस्पॉन्स देतो. जेवढं पाणी जास्त द्याल तेवढे ते रोपं जास्त फळतात आणि हाईट चांगली वाढते. पाणी नाही मिळालं तर कसं आहे, बांबूला रोग नाही, फवारणी नाही, ह्याला जनावर खात नाही, कोण चुरून नेत नाही, एकदा लावलं की मरत नाही. पण जेव्हा तुम्ही कमर्शियल बांबू शेती करायचं म्हणताय त्यावेळेस त्याचं पाणी व्यवस्थापन करणं हे शहाणपणाचं आहे किंवा हे हुशारी आहे. कमर्शियल म्हणजे काठ्या करून विकायचं, किंवा पॅलेट्स, ब्रिकेट्स, पेपर मिल, प्लायवूड इंडस्ट्री, अगरबत्ती काडी, इथेनॉल, मिथेनॉल, चारकोल, टूथपिक, आईस्क्रीमची काडी, आईस्क्रीमचे चमचे, वुडन फ्लोरिंग, भाजीपाल्याला काठ्या, बांधकामाला काठ्या, हे असं ह्यासाठी हा बांबू वापरला जातो. तर कमर्शियल फार्मिंगमध्ये तुम्ही पाणी व्यवस्थापन करणं जरुरी आहे. म्हणजे बांबूवर प्रोसेसिंग करून आपण त्यापासून खूप काही बनवू शकतो. प्रोसेसिंग करून सुद्धा ह्याचे पैसे छान होतात. आता परंड्याला, एक पिठापुरीला, एक आकाश पारेकर यांनी चांगलं चालू केलं पॅलेट्स. ओके. हां, मनीषा पारेकर, त्याची आई आहे, ह्या दोघांनी मिळून, तुषार, हे खूप छान तिथं, म्हणजे असे आता नवीन नवीन उद्योग महाराष्ट्रात पण यायले आहेत आणि असं वाढत चाललंय हे सगळं. मग आपले हे जे बांबू आहेत सर, याची विक्री कशा पद्धतीने होते आपल्या इथं? हे आता काय झालंय, हे माझ्याकडे जवळपास 5 लाख वेट आहेत सध्या. परंतु माझा आता फोकस, पहिले 10 वर्ष मी काठ्या विकायचो, पण आता मी कम्प्लीट बंद केलेलं आहे. आता मी रोपवाटिकाच्यावर जास्त भर दिलेला आहे, कारण मला आता जवळपास पूर्ण भारतात लोक ओळखायलेले आहेत आणि त्याच्यामुळं काठ्या विकायचं मी सध्या बंद केलेलं आहे. आता मी फक्त रोपाचा व्यवसाय
फार मोठ्या प्रमाणात करत आहो. मला दररोज व्यापारी येतात, फोन येतात, पण माझी इच्छा आता नाही आहे. रोपवाटिकेतून छान पैसे मिळवायलेलो आहे, पण भारतातून मला डिमांड खूप आहे रोपांची. तर 70-80 लोक माझ्याकडे रोज काम करतात आणि रोप तयार करून हे, कारण हे सगळे